पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांची आंतरराष्ट्रीय एशियन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर कोरोना महामारी विरोधात लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल पुनावाला यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर सिंगापूरचे आघाडीचे वृत्तपत्र द स्टेटस टाइम कडून हा पुरस्कार देण्यात येतोय. यावेळी आशियातील 6 व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून पुनावाला यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. देशातील जनतेसाठी अत्यावश्यक तसंच परवडणारी औषधे बनविण्याचा उद्देश उराशी बाळगून 1966 साली डॉक्टर सायरस पुनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. तर त्यांची धुरा आता त्यांचे पुत्र आदर पुनावाला हे सांभाळत आहेत. दरम्यान कोरोनाने जगभरात थैमान घातलं असून कोविडच्या या साथीत आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्वांनाच कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आहे. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एक्स्ट्राझेनका कंपनीसोबत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं लस निर्मितीचा करार केला असून कोविशिल्ड ही लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. तर या पार्श्वभूमीवर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. यावेळी आदर पुनावाला यांनी सादरीकरण केलं होतं. तर लस निर्मितीची प्रक्रिया आणि चाचण्या यांचं वितरण यांसह विविध घटकांवर आदर पुनावाला हे मागच्या काही दिवसांपासून सीरमच्या माध्यमातून काम करीत असून याच पार्श्वभूमीवर त्यांची या पुरस्काराकरिता निवड झाली आहे.